अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध निलेश ननके छुपा संघर्ष सुरू असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे पुण्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तसेच सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांचा जो निधी रोखण्यात आलाय त्याविरोधात आमरण उपोषणाला बसलेत. जिल्ह्यातील विकास माझ्या मतदारसंघातील कामं कुणी अडवली हे सगळ्यांना माहिती आहे, पण मी ही हट्टी माणूस आहे, जोपर्यंत निविदा निघत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. माझ्या मतदारसंघातील 29 कोटी रुपयांची कामं अडवली गेली आहेत. राज्यातील सरकार जाड कातडीचं सरकार आहे. माझ्या मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे, असं निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.